तर मित्रांनो, आपण ज्या भटवाडीमध्ये आता गेलो होतो त्या ठिकाणी ना व्हिडिओ बनवायला भेटला नाही, कारण थोडी घाई गडबड झाली होती. तर मित्रांनो, तुम्हाला सांगण्यात जे आम्हाला आनंद होतोय तो असा आनंद आहे की नमस्कार मित्रांनो, मी विकास नारकर, तुझा माझा प्रवास या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, भरपूर दिवस झाले मी भरपूर महिने झाले मी आपल्या चॅनलवरती मोठा ब्लॉग टाकला नव्हता, कारण काही माझ्याकडे म्हणजे काही प्रॉब्लेम होते, त्या प्रॉब्लेममुळे मी नवीन ब्लॉग टाकू शकलो नाही. तर मित्रांनो, आज जो ब्लॉग बनवत आहे ना तो सुरुवातीपासून एंडपर्यंत पूर्ण ब्लॉग बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो, जरा पण स्किप न करता आपला पूर्ण ब्लॉग बघा आणि मजा घ्या, कारण प्रत्येक ठिकाणी काय ना काय असं सरप्राईज असणार आहे. तर मित्रांनो, बघत राहा, आपण मी आता करतो आहे आपल्या ब्लॉगला सुरुवात. चला मग चाललो. आता मित्रांनो, मला जायचं आपल्याला जायचं घाटकोपरला. घाटकोपरला गेल्यावरती तुम्हाला सांगतो की आपण कोणत्या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो, ब्लॉग बघत राहा. तर मित्रांनो, आपण घाटकोपरला भटवाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्या ज्या ठिकाणी जायचं ते अजून पुढे 5 मिनिटावरती आहे. तर ज्या ठिकाणी आपण आता चाललो आहे तर त्या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ वगैरे बनवायला भेटणार नाही, कारण आतमध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओ बनवायला. तर जसं आपण तिथं बाहेर आल्यावरती काय सस्पेन्स आहे ते तुम्हाला मी सांगेन. मित्रांनो, आपण मुक्ताबाई हॉस्पिटलच्या आपण ज्या भटवाडीमध्ये आता गेलो होतो त्या ठिकाणी ना व्हिडिओ बनवायला भेटला नाही, कारण थोडी घाई गडबड झाली होती. तर मित्रांनो, तुम्हाला सांगण्यात जे आम्हाला आनंद होतोय तो असा आनंद आहे की आपल्या तुझा माझा प्रवास या प्रवासाच्या आपल्या परिवारामध्ये एक मेंबर वाढत आहे. तो मेंबर आहे आपल्या आमच्या घरी लक्ष्मी आलेली आहे. तर आता तिला आम्ही घरी नेत आहोत. आज तिचा घर बघण्याचा पहिला दिवस आहे, म्हणजे हॉस्पिटलमध्ये 4 दिवस होते. आता आम्ही तिला घरी नेत आहोत. मित्रांनो, घरी तिच्यासाठी आम्ही काहीतरी सरप्राईज करून ठेवलेलं आहे. तिच्या मम्मीला पण माहिती नाही आहे काय सरप्राईज असेल काय नाही आहे. तर आता मित्रांनो, ते आपल्याला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार. तर मित्रांनो, आपला ब्लॉग पूर्ण बघा आणि अशीच मजा घ्या. वंशिका वंशिका का बोलते, कसं वाटतंय? वंशिका बिचारी 7-8 दिवस हॉस्पिटलमध्येच होती आणि खूप त्रास सहन करून आज ते घरी चालले तर खुश आहे. ए बाय, सरप्राईज आहे तुझ्यासाठी, झोपू नको. वंशिकासाठी पण सरप्राईज आहे, मामाने काहीतरी करून ठेवलंय घरी. आता काय केलं ते बघूया. बघ काय मामाने केलं नाही तर. ए बच्चा, अरे यार दरवाजा खोल लवकर. बाच्या कस बाचे आले, दरवाजा खोल. दमली लाईटी सर्व लाव. झोपून आले घर बघायला. हे खिडकी नाही वाटते उठली बघायला. उठ 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 बघायला. उठ दयंडी बघाय. उठ ह्याच्यावर पाहिजे आता. तू तू नाही तिच्याकडे. थांब 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 वंशिका थांब थांब. हा लाईटी एवढे तर. मित्रांनो, गेली 5-6 वर्ष आम्ही नवक्रांती गोविंदा पथक संघर्षनगर या पथकातून वंशिका आणि मी आम्ही दहिंडीसाठी जातो. तर यावर्षी वंशिका प्रेग्नंट असल्यामुळे तिला कुठेही प्रॅक्टिसला किंवा दहिंडीला जाता येणार नाही, म्हणून आम्ही घरामध्ये दहिंडीचं सुशोभीकरण केलेलं आहे. Thank you.
मित्रांनो, तर मित्रांनो, तुमच्यासाठी आणि वंशिकासाठी हा सस्पेन्स होता की पुढे आम्ही काय काय करणार आहे ते. हे अशा पद्धतीने आम्ही सर्व करून ठेवलेलं. सकाळी आम्ही दहिंडी वगैरे बांधलेली आणि खाली जसं आतमध्ये एंट्री करणार तर ते सुशोभीकरण करून ठेवलेलं. आणि ते वंशिकाला आवडलं आणि बाय आपले आता झोपले तर उठल्यावरती आपण नंतर मग तिला सतव. तर मित्रांनो, आपला ब्लॉग हा मी इथं थांबवत आहे. हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.